सन्मान्य ज्ञानेश्वरजी भांगरे त्यानंतर यानंतर सन्मान्य देवीदासजी खड़के आणि त्यानंतर सन्मान्य गणपतरावजी मशाल यांना विनंती आपण मनोगत व्यक्त करायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी महायुती अमित दादा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी धडक मोर्चा हा आपण सरकारच्या विरोधात यलगार पुकारण्यासाठी पुकारलेला आहे। तरी आपण सर्व उनातानात मंडळी इथे आजूबाजूला बसलेले बिरसा ब्रिगेड या निमित्ताने आपल्या आमदार खासदारांना जाग आणण्यासाठी त्यांना कळतच नाही आरक्षण म्हणजे काय किंवा काय ते विधान भवनात आपला साधा प्रश्न मांडत नाही। जी मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आयोजकांचं मी अभिनंदन करतो। आणि तसेच मी शेंडी भांगरदार या ठिकाणी कैलासवासी धोंडू किसन भांगरे यांच्या सन्मानार्थ राघुजी भांगरे स्मारक बांधण्यासाठी 2 गुंठे मोफत जागा देतोय। तरी सरळ हाताने जी मदत करता येईल ते तेवढी करावी हीच मनापासून इच्छा व्यक्त करतो। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय जय महाराष्ट्र, जय राघुजी भांगरे की जय, क्रांतिकारक राय ठाकर की जय। यानंतर सन्माननीय देवीदासजी खडके साहेबांना विनंती आहे। आजच्या या आरक्षणाच्या विरोधात विशाल असा मोर्चा आपण आपल्या आदिवासी भागातून काढलेला आहे। प्रथमतः मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना खरंच आदिवासी बांधवांच्या वतीने शालूट मारतो की ज्या वेळेस आदिवासी समाजावर अन्याय होत असेल त्यावेळेस सर्व मित्र पक्ष एकत्र येतात, त्याबद्दल माझं आदिवासी समाजा वतीने आपल्या सर्व नेत्यांना शालूट आहे। हे बघा मित्रांनो, आदिवासींवर जो अन्याय होत आहे, आपल्या आदिवासींचं आरक्षण दुसऱ्या समाजाला सरकार देऊ पाहत आहेत, या विरोधात आपण एकत्रित आलो आहोत। मला एकच म्हणायचं, आपल्या आदिवासी समाजावर ज्या वेळेस भूमी संपादन करायचं असेल तो प्रकल्प आदिवासी भागातच होतो। अभयारण्याची ती सुद्धा आदिवासी भागावरच लादलं जातं। मग आदिवासी आपण शांत बसून असं जमणार नाही, म्हणून मी जास्त वेळ न घेता एकच सर्व पदाधिकाऱ्यांसमोर जाहीर करू इच्छितो की माझ्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावित असेल सरकार, तर आम्ही आदिवासी सर्व मिळून अतिरेकी बनल्याशिवाय राहणार हे मी सर्वांच्या समोर सांगू इच्छितो। ज्यावेळेस माझा आदिवासी अतिरेकी बनेल त्यावेळेस होणाऱ्या कृत्यास सर्वस्वी जबाबदार पदाधिकारी व प्रशासन राहील असं मी जाहीर सांगू इच्छितो। मी जास्त वेळ घेत नाही। प्रथमतः सर्वांना या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना एकदा प्रथमतः परत पुन्हा एकदा पुन्हा मी सर्व मान्यवरांना शालूट मारतो, माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। जय आदिवासी। धन्यवाद। यानंतर गणपतरावजी मशाळ यांना विनंती आपण